भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होणार नाही असे वाटत असल्यानं आणि पक्षाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास असल्यानं भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु महायुती झाल्यानं हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली असल्यानं गुरुवारी माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष आणि भाजपकडून असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेत. गुरुवारच्या मुहूर्तावर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपकडून 9 एप्रिलपर्यंत एबी फॉर्मचं वाटप होणार असून फॉर्म मिळाला तर पक्षाकडून निवडणूक लढवेल, अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज मुहूर्तावरती मी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा मी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अजूनही भारतीय जनता पक्षाची जागा जर सुटत असेल तर ती भारतीय जनता पक्षाने सोडून घ्यावी, अन्यथा मैत्रीपूर्व लढतीसाठी 9 तारखेपर्यंत एबी फॉर्म देण्याची मुदत आहे. 9 तारखेपर्यंत मला भारतीय जनता पक्षाने जर एबी फॉर्म दिला तर माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं राहील. अदरवाईज अजून मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. अजून भारतीय जनता पक्षाने माझ्यावर कुठली कारवाई केलेली नाही, त्यामुळे ऑथोराईज्ड मी भारतीय जनता पक्षाचा आणि अपक्षाचा असे दोन अर्ज भरलेले आजच्या मुहूर्तावर भरले ते 9 तारखेला पुन्हा मी अर्ज भरणार आहे. त्यामुळे मुहूर्तावर आजचा अर्ज भरलेला आहे आणि निवडणूक आता मिलाडवणार आहे. दरम्यान यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी चर्चेतून त्यांची समजूत काढू असे सांगत त्यांची माघारी होईल असा विश्वास व्यक्त केलाय. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पक्ष आहे आपला आणि याची एक सिस्टीम आहे. एकदा राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर आणि एकदा युती झाली आहे, युतीचं जागा वाटप झालं आहे, युतीचे उमेदवार ठरलेले आहेत, त्यानंतर अशा प्रकारचं खरं कार्यकर्त्याकडनं अपेक्षित नसतं. पण तरी माणिकराव कोकाटे हे जिल्ह्यातले आपले महत्त्वाचे नेते आहेत, त्यांचं एक सामाजिक राजकीय याच्यामध्ये एक स्वतःचं स्थान आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची या अगदी मी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, नितीनजी गडकरी, अमितभाई शाह, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन या सगळ्यांचे त्यांच्याशी व्यक्तिगत सलोख्याचे संबंध आहेत, त्यांना पक्ष माहिती आहे आणि त्यामुळं कम्युनिकेशन गॅप काय असेल, बोलणं काही राहिलं असेल तर माणिकरावांचं समाधान चर्चेतून आमची नेतेमंडळी करतील असा मला विश्वास आहे. तिथे त्यांचा डायलॉग होईल. शेवटी आता एक राजकीय प्रक्रिया आहे, अनेक ठिकाणून दबाव असतात, काही माणसं पुढे गेलेले असतात, मागायला थोडासा वेळ लागत असतो. तर मला वाटतं माघारीच्या दिवसांपर्यंत हे चित्र सगळं स्पष्ट होईल आणि बंडखोरी वगैरे माणिकराव करणार नाहीत मला विश्वास असू द्या ना. ठीक आहे ना, जे काय त्यांना जे काही त्यांच्या समर्थक मंडळी आजोबाईची मंडळी त्यांना जे सल्ले देत असतील त्या सल्ल्यातून ते बाहेर येतील तोपर्यंत. नाही बरोबर आहे ना, माघारीच्या दिवसापर्यंत कशाला काय ह्या विषयामध्ये कारवाई होऊ शकते, कारवाई करायची वेळच येणार नाही असं मला वाटतं. त्याच्या दिवस संपर्क साधून बोलून समन्वयानं हा विषय होईल बरोबर. त्या स्तरावरचीच करतील, त्यांना राज्य स्तरावरच्या कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांना संपर्क केला पाहिजे किंवा त्यांनी बोललं पाहिजे. आता समजा माझ्यापर्यंत विचार, मी पालकमंत्र्यांशी बोलेन, मुख्यमंत्र्यांशी बोलेन, मान्य अध्यक्ष आहेत रावसाहेब दौने त्यांच्याशी बोलेन, वरिष्ठ स्तरावरती होईल. पण होईल ते, मला नाही वाटत माणिकराव कोकाटेंची बंडखोरी होईल. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.